त्यांचे जे अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. काय नेमकं सुरू आहे राज्यामध्ये, काय वाटतं या घटनेकडे पाहिल्यानंतर? इथल्या घटाचा तो प्रश्न नाही आहे. जो कोण ज्याच्या गोळीबार झालाय तो जनप्रतिनिधी आहे, त्याच्यावर घडायला नाही पाहिजे. का घडलं का नाही घडलं ते मला माहिती नाही. मी आम्ही काय आमच्या पक्षाचे आधीच 16-17 तारखेला त्याच्याबद्दल आमची बैठक आहे ठाण्याला. बैठकीमध्ये मला क्लिअर बघितल्यानंतर माझ्या लक्षात समजलं की असं असं घडलेलं आहे. पण जे काय घडलेलं आहे ते फार चुकीचं घडलेलं आहे, असं पुन्हा बरोबर घडता का आम्हाला नाही. पण अशा घटनांना आळा घालण्यासाठी असं सरकारनं कुठलं पाऊल उचलणं गरजेचं आहे वाटतं? नाही, डीसीएम साहेब, पी एम साहेब त्याबद्दल कडक भूमिका घेतली याची मला पूर्ण खात्री आहे. आणि मी पण स्वतः सीएम साहेबांना त्याबद्दल सांगेन. बरोबर आहे, गोळीबाराचं कारण कुठलंही असलं तरी देखील आता पोलिसांचा धाक राहणंही तितकंच गरजेचं आहे का, सतर्क राहायचं आहे का पुढच्या काळामध्ये? प्रकाशजी, ही गोष्ट बरोबर आहे. आता कुणाचे काय वाद आहे ते माहिती नाही, पण जे काय घडतंय ते फार चुकीचं घडतंय असं होता कामा नये. जनप्रतिनिधीवर एवढा मोठा प्राणघातक हल्ला होणं हे फार चुकीचं आहे आणि निंदनीय आहे. नक्कीच, धन्यवाद प्रकाश सुर्वेजी. एबीपी माझा बरोबर आपण बोललात त्यासाठी अशा घटना होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया त्यांनी एबीपीला दिलेली आहे. आदित्य ठाकरे यांनी याच संदर्भात दिलेली प्रतिक्रिया पाहूयात.